हॅलो मित्रांनो वेलकम टू अवर चॅनल ब्राईट फ्युचर क्लासेस मी पूजा वाह आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता नववी इतिहास प्रकरण चौथे आर्थिक विकास या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या आणि ह्या स्वाध्यायाची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करून तुम्ही ती पी डी एफ मिळवू शकता चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजचा पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा त्यामधला पहिला प्रश्न एक आहे एकोणावीस जुलै एकोणावीसशे एकोणसत्तर रोजी देशातील प्रमुख टिंबटिंब बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले याच उत्तर आहे चौदा एकोणावीस जुलै एकोणावीसशे एकोणसत्तर रोजी देशातील प्रमुख चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले यामधील दुसरा प्रश्न आहे वीस कलमी टिंबटिंब यांनी घोषणा केली याचं उत्तर आहे इंदिरा गांधी वीस कलमी इंदिरा गांधी यांनी घोषणा केली प्रश्न पहिला ब आहे मित्रांनो पुढील पैकी चुकीची जोडी ओळखून लिहा यामध्ये आपल्याला काही जोड्या दिल्या आहेत त्यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे तर यामधील पहिली जोडी आहे का, कावसजी दावर पोलादाचा कारखाना दुसरा आहे डॉक्टर दत्ता सामंत गिरणी कामगारांचे नेतृत्व तिसरं आहे ना मे लोखंडे गिरणी कामगारांना सुट्टी तर चौथी जोडी आहे नारायण सुर्वे कविताद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन तर यामधली चुकीची जोडी आहे मित्रांनो कावजची दावर पोलादाचा कारखाना अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता पाहुया दुसरा प्रश्न प्रेश्न प्रश्न क्रमांक दुसरा आहे दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा आणि पुढील तक्ता पूर्ण करा यामध्ये आपल्याला हा तक्ता दिला आहे त्यामध्ये आपल्याला पंचवार्षिक योजना कालावधी व उद्दिष्ट दिले आहे त्यापैकी आपल्याला येथे रिकाम्या जागा भरायच्या आहे तर पहिली पंचवार्षिक योजना तिचा कालावधी आहे एकोणासशे ते एकोणासशे छप्पन उद्दिष्ट आहे शेती सामाजिक विकास दुसरी पंचवार्षिक योजना आहे एकोणावीसशे एकोणावीसशे पासष्ट ते एकोणावीसशे एकसष्ट उद्दिष्ट आहे औद्योगिकरण तिसरी पंचवार्षिक योजना तिचा कालावधी आहे एकोणावीसशे एकसष्ट ते एकोणावीसशे सहासष्ट उद्दिष्ट आहे विषमतेचे निर्मूलन रोजगार संधी विस्तार राष्ट्रीय उत्पन्नात वाढ आणि चौथी पंचवार्षिक योजना तिचा कालावधी आहे एकोणावीसशे एकोणसत्तर ते एकोणावीसशे चौऱ्याहत्तर उद्दिष्ट आहे राष्ट्रीय संशोधन आरोग्य व कुटुंब नियोजन पाचवी पंचवार्षिक योजना इथे दिली आहे तिचा कालावधी आहे एकोणावीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणावीसशे एकोणऐंशी उद्दिष्ट आहे दारिद्र्य निर्मूलन देश आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे अशा प्रकारे मित्रांनो हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा होता पाहूया प्रश्न दुसरा ब टिपा लिहा यामधील पहिला प्रश्न आहे मिश्र अर्थव्यवस्था उत्तर पहिला पॉइंट आहे ज्या अर्थव्यवस्थेत काही उद्योग खाजगी उद्योग उद्योजकांच्या मालकीचे असतात तर काही सरकारी उद्योग सरकारी मालकीचे असतात अशा अर्थव्यवस्थेस मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात दुसरा पॉइंट आहे मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही आणि सामाजिक समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला असतो तिसरा पॉईंट आहे या अर्थव्यवस्थेत उद्योगातील नफ्याची प्रेरणा नियम पालन कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टींचा विचार केलेला असतो <coughs> चौथा पॉइंट आहे भारत स्वतंत्र झाल्यावर आर्थिक विकास साधण्यासाठी भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकार केली यामधील दुसरा प्रश्न आहे वीस कलमी कार्यक्रम उत्तर भारताला विकसित बनवणे या हेतूने प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी एक जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी वीस कलम कार्यक्रमाची घोषणा केली या कार्यक्रमातील काही प्रमुख कार्यक्रम म्हणजे शेतमजुरांना किमान वेतन देणे जलसंवर्धन योजना वाढ करणे कामगारांच्या उद्योग क्षेत्रात सहभाग राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि बेठ बिगार मुक्ती कर गिरी आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे आवश्यक वस्तूचे दर नियंत्रण रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे घर बांधणे दळणवळण सुविधा शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे प्रश्न क्रमांक चार आहे मित्रांनो पुढील विधाने सकारण स्पष्ट करा <coughs> यामधील पहिला प्रश्न आहे स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला उत्तर कारण पहिला मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थातील चांगले गुण एकत्र आलेले असतात दुसरा पॉइंट या अर्थव्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची वृत्ती असते तसेच दीर्घकालीन विकासावर अधिक भर दे दिलेला असतो तिसरा पॉइंट आहे मोठी गुंतवणूक करून उद्योग सुरू करण्यात उद्योजक उद्योजक पुढे येत नाहीत तेथे -ते सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो म्हणून सरकारला आणि खाजगी उद्योजकांना उद्योग सुरू करता येईल अशा मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार स्वतंत्र भारताने केला यामधील दुसरा प्रश्न आहे एकोणावीसशे एकोणसत्तर मध्ये बँकांचे करण्यात आले कारण पहिला बँकांना मिळणारा नफा सरकारी खजिन्यात जमा होणार होता त्यामुळे योजना रा राबवताना तूट निर्माण झाली तर ती भरून काढता येणार होती दुसरा पॉइंट आहे लघु व मध्यम उद्योजकांचे विकास धोरण राबवणे आवश्यक होते तिसरा पॉइंट आहे लाल बहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई व दुष्काळ यावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला होता चौथा पॉइंट आहे काँग्रेसमधील अनेक नेते व काँग्रेस फोरम ऑफ सोशलिस्ट ॲक्शन गटाने नेते बँकांच्या राष्ट्रीयकरणाची मागणी करत होते म्हणून एकोणावीस जुलै एकोणाशे एकोणसत्तर रोजी चौदा बँकांचे करन कामगार संपावर गेले कारण पहिला पॉईंट काही उद्योगात कामगारांचे पगार बोनस व इतर सुविधा जास्त असल्याने गिरणी कामगारात असंतोष वाढत होता दुसरा पॉइंट आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या दिवाळी कामगारांना वीस टक्के बोनसची अपेक्षा होती कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय संघाने मालक वर्गाशी वाट वाटाघाटी करून कामगारांना विश्वासात न घेता आठ टक्के ते सतरा टक्के रकमेवर तडजोड केली तिसरा पॉइंट आहे बोनसमधील ही कपात अनेकांना आवडली नाही त्यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला चौथा पॉइंट आहे गिरणी कामगार डॉक्टर सामंतांकडे गेले पासष्ट कामगार एकत्र येऊन अठरा जानेवारी रोजी मुंबईत अडीच लाख गिरणी कामगार संपावर गेले अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता पाहूया प्रश्न क्रमांक चार पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा त्यामधील पहिला प्रश्न आहे आठवी पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले उत्तर पहिला पॉइंट प्रधानमंत्री रोजगार योजना दुसरं महिला समृद्धी योजना तिसरं राष्ट्रीय सामाजिक चौथं राष्ट्रीय सहाय्यक योजना पाचवं माध्यम आहार योजना सहावा आहे इंदिरा महिला योजना सातवी योजना आहे गंगा कल्याण योजना इत्यादी कार्यक्रम आठव्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आले यामधील दुसरा प्रश्न आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले याचे उत्तर आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत पुढील प्रकल्प सुरू करण्यात आले यामधील पहिला आहे दुर्गापूर भिलाई राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने दुसरा आहे शिंद्री येथील रासायनिक खताचा कारखाना तिसरा आहे चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनचा कारखाना चौथा आहे पेरंबूर येथील आगगाडीच्या डब्याचा कारखाना पाचवा आहे विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कार कारखाना आणि सहावा आहे भांद्रा नागल दामोदर यासारखी प्रचंड धरणे हे प्रकल्प सुरू करण्यात आले अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता या पाठाचा स्वाध्याय आपल्या इथे पूर्ण झाला आहे परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या स्वाध्यायासोबत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच so, बाजूची बेल ऐकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ